प्रेमाचं प्रतीक असलेला गुलाब व्हॅलेंटाईनच्या तोंडावर महागणार आहे. म्हणूनच प्रियकर आणि प्रेयसीला त्यांचं प्रेम मिळवून देणारा हा गुलाब यंदा शेतकऱ्यांना अधिकच्या गुलाबी नोटा मिळवून देणार आहे. भारत वगळता इतर सर्व देशात मात्र दरवाढ टळली आहे. प्रेमाचं प्रतीक मानला जाणारा गुलाब सर्वच देशात यंदा स्थिरावला असताना भारतातील प्रेमी युगलांच्या खिशाला मात्र फटका बसणार आहे. व्हॅलेंटाईन संपताच लग्न सराई असल्याने देशात गुलाब कमी पडेल. म्हणूनच एका गुलाबामागे 5 ते 10 रुपये अधिकचे मोजावे लागणार आहेत. इस साल अगर आप पूरा वर्ष को देखें तो पिछले साल के कंपैरिजन में हमारा करीब 9 से 10% एक्सपोर्ट का ग्रोथ हुआ है. और अब जो वैलेंटाइन सीजन आ रहा है जिसमें हर साल हमारा एक्सपोर्ट बहुत ज़्यादा बढ़ जाता है, आप ये कह सकते हैं कि करीब 40% ऑफ टोटल एक्सपोर्ट इस वाले पीरियड में हो जाता है. अगर लास्ट ईयर का हम एक्सपोर्ट देखें तो हमने करीब 55 करोड़ रुपए का एक्सपोर्ट किया था साल भर में. उसमें से 19 करोड़ का एक्सपोर्ट सिर्फ फरवरी महीने में हुआ था. ये मैं आपको 2018 की बात बता रहा हूँ, 17 की. और 2018 में यही एक्सपोर्ट करीब 23 करोड़ रुपए का हुआ था. और इस साल जिस हिसाब से हमको ट्रेंड्स दिखाई दे रहे हैं, जो फिक्स बायर्स हैं उनका भी डिमांड करीब 5% बढ़ा है, और जो फिक्स प्राइस के बायर थे उन्होंने थोड़ा प्राइस भी 50 पैसा 1 रुपया प्रति फ्लावर का इंक्रीज किया है. व्हॅलेंटाईन दिवशी जगभरातील प्रेमवीरांच्या हातात असणारा गुलाब हा पुण्याच्या मावळातला. मावळ तालुक्यातील शेतकरी 225 हेक्टर वरील शेतीवर हा गुलाब पिकवतात. तोच गुलाब आता निर्यातीत सज्ज झालाय. पहिले मी दुसरी जी कंपनी म्हणजे फ्लोरिकल्चर फार्म मध्ये कामाला होतो तिथं मला साधारण 15,000 रुपये महिना मिळायचा. तर वार्षिक 3-3.5 पर्यंत भेटायचं. त्यावेळेस काही जास्त आर्थिक स्थिती चांगली नव्हती, त्यामुळे मग मी 15 वर्षे साधारण तिकडे जॉब केला. आता 5 वर्षापासून स्वतःचं 2 एकरमध्ये करतोय. तर साधारण डबलच फायदा झाला, म्हणजे आता 40,000 पर मंथ या हिशोबाने मिळतं. म्हणजे वर्किंग पार्टनरशिप करतो, अजून एक मित्र आहे त्यांचा आहे. टोटल नफ्यामध्ये 40% अशा हिशोबाने मी आहे. ॲग्रिकल्चर डिप्लोमानंतर BSc ORT केली आणि नंतर ह्या क्षेत्रामध्ये 15 वर्षे असल्यामुळं याचा अनुभव आहे. मग आता स्वतःचं चालवा घेतल्यामुळं हे मार्केट चांगलं आहे, म्हणजे लोकल मार्केट भी चांगलं आहे. आता एक्सपोर्टला पण आम्ही देतो. साधारण 1 एकरमधून मी 70,000 फुलं एक्सपोर्टला देणार आहे, म्हणजे आजपासून चालू झालं. बागायती शेतीपेक्षा गुलाब शेतीत शेतकरी लाखो रुपयात खेळू लागलेत हे पाहून कृषी क्षेत्रात पदवी मिळवलेले आणि 1,000 रुपयांमध्ये नोकरी करणाऱ्यांनी या झेप घेतली आहे. ते सध्या यशस्वी सुद्धा झालेत. त्यांच्या नोकरीपेक्षा मिळणारं उत्पन्न हे केवळ दुपटीनेच नव्हे तर 10 पटीने वाढलंय. आज माझ्याकडे 5 एकरवरती पॉलीहाऊस आहे, त्याच्यामध्ये गुलाब आहे. आणि वार्षिक उत्पन्न जे आहे 5 एकरातून मला, तर सर्व खर्च वार्षिक खर्च जाऊन मला नेट 15 लाख रुपये वार्षिक उत्पन्न मिळतं यातून. म्हणजे पूर्वी मला सॅलरीमध्ये 3 लाख रुपये मिळत असताना, ज्यावेळी मी हरितगृह हा पर्याय निवडला फुलशेतीचा पॉलीहाऊसमधील, तर त्यावेळी वार्षिक उत्पन्न माझे 15 लाख झाले. यावर्षी किती होऊ शकते? कारण यावर्षी मी आता आजपर्यंत माझं 5 एकरवरती पॉलीहाऊस होतं. आत्ता मी परत एकत्रित येऊन पार्टनरमध्ये 1 एकर वाढवलेलं आहे, तर त्याचं आणखीन उत्पन्न वाढलं तर मला कमीत कमी 20 ते 22 लाख रुपये नेट इन्कम मिळेल वार्षिक. व्हॅलेंटाईनसाठी भारतातून देशभर निर्यात होणाऱ्या गुलाबामध्ये मावळचा तब्बल 60% वाटा असतो. देशभरातून 2017 साली 19 कोटी तर 2018 साली 23 कोटी निर्यात झालेल्या गुलाबाला यंदा 10% मागणी वाढली आहे. त्यामुळे ही उलाढाल 30 कोटींच्या घरात जाईल असा विश्वास इंडियन सोसायटी ऑफ फ्लोरिकल्चर प्रोफेशनल्स ने व्यक्त केला आहे. तो ये ट्रेंड में हम आशा कर रहे हैं कि करीब 10% और भी इंक्रीज हो जाएगा. तो लास्ट ईयर करीब 23 करोड़ का एक्सपोर्ट हुआ था, तो इस साल हम सोच रहे हैं कि करीब 26 से 27 करोड़ तक का एक्सपोर्ट इस फरवरी के महीने में होना चाहिए. डोमेस्टिक मार्केट डिमांड भी इस हिसाब से बहुत बढ़ गई है, क्योंकि शादी का सीजन भी फरवरी में ही आ रहा है. परदेशात गुलाब निर्यातीची 1991 साली टाटा यांनी सुरुवात केली. 2000 सालच्या सुरुवातीला निर्यातीवर संक्रांत आली, परिणामी गुलाब शेती डगमगली. पण अलीकडच्या काळात तंत्रज्ञानाच्या जोरावर गुलाब शेतीने भरारी घेतली आहे. जानेवारी अखेर आणि फेब्रुवारीचा पहिला आठवडा हा गुलाब निर्यातीसाठी ठरलेला. यंदा परदेशातून 10% अधिकची मागणी वाढल्याने साहजिकच देशात गुलाब कमी पडणार. त्यातच व्हॅलेंटाईन संपताच लग्न सराई. हे पाहता मावळातल्या शेतकऱ्यांचा व्हॅलेंटाईन हा गुलाबी नोटांनी साजरा होणार आहे. मात्र भारतातील प्रेमीयुगलांच्या खिशाला झळ देणाराही मात्र भारतातील प्रेमीयुगलांच्या खिशाला मात्र झळ देणारा ठरणार आहे.
प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड.